नमस्कार मित्रांनो, आता आपण निघालो आहेत कमरे वॅलीला पालघरमध्ये आणि सगळ्यांची तयारी झालेली आहे. हॅलो, झाली का तयारी निघायचं? हो निघ. सह्याद्री पर्वत रांगांमधील कालदुर्गा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले निसर्गरम्य रिसॉर्ट म्हणजे कांगरे व्हॅली रिसॉर्ट. हे रिसॉर्ट मुंबईपासून अवघ्या 90 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईपासून इथे पोचायला फक्त 2 ते 2.5 तास लागतात. आपण आता आलो तिथे रूममध्ये. तुम्हाला आता मी रूम दाखवतो. सर, उजव्या बाजूला युरोपियन पद्धतीची रचना असलेली 7 कॉटेजेस दिसत आहेत आणि त्यांच्या समोर दिसतात त्या डॉर्मिटरीज आहेत. काय झालं, जेवण झालं का? जेवणाचा आस्वाद आम्ही घेतलेला आहे. बाजूला लागून इनडोर प्ले एरिया आहे, जिथे आपण टेबल टेनिस, कॅरम, फुटबॉल आणि कराओके म्युझिकचा आनंद घेऊ शकतो. येथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पद्धतीच्या लज्जतदार जेवणाचा आनंद घेता येतो. ब्रेकफास्टमध्ये देखील व्हेरायटी असते. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात आम्ही एक छोटासा ट्रेक केला.
मित्रांनो, आपण आता आलो आहोत कमारे व्हॅली पालघरमध्ये, आणि आपल्याबरोबर आहेत इथले ऑपरेटिंग मॅनेजर दीपंकर नाग. ते आता आपल्याला थोडक्यात या रिसॉर्टबद्दल सांगतील, तर आपण ऐकूया त्यांच्याकडनं. हां नमस्कार, परमिट मी टू स्पीक इन इंग्लिश एंड हिंदी, जरा मर्ज करके बोलू ना. ये जो अपना एरिया है ये 32 एकड़ के एरिया में बना हुआ है, और डेवलपमेंट ऐसा है कि यहाँ पे कॉटेजेस आप देख रहे हैं फोटोज में, फिर 7 कॉटेजेस अभी हम लोगों ने डेवलप किया है, और 2 डॉर्मेटरीज हैं, एक प्ले रूम है जो इंडोर का है, उसके अंदर कैरम, उसके अंदर आपका चेस, ये सब मिला के एक इंडोर गेम्स का एरिया रखा है, जहाँ कराओके का भी प्रोग्राम हम लोग करते हैं. बाकी जो एरिया है लश ग्रीन लैंड है, आपको ऐसा एटमॉस्फेयर मिलेगा जैसे आप न्यूजीलैंड के ड्यून्स में आप बैठे हुए हो, और जो आपका बैकग्राउंड है वो पूरा हिली है, एकदम ब्यूटीफुल ग्रीन एंड हिल्स का एक बैकड्रॉप है. महाबलेश्वर, आपको महाबलेश्वर लोनावाला जाने की ज़रूरत ही नहीं है, जबकि आपके पालघर के एरिया में आपको एक बहुत ही बढ़िया सा एक जगह मिलता है. रेन डांस में लोग बहुत मज़ा करते हैं यहाँ पे, फिर खाना भी बहुत पौष्टिक है, बहुत बढ़िया एकदम खाना मिलता है यहाँ पे. लंच से स्टार्ट होता है हमारा पैकेज, और ब्रेकफास्ट तक का रहता है, यानी कि द फुल मील साइकिल इज स्टार्टिंग फ्रॉम 12:30 ऑनवर्ड्स टिल मॉर्निंग 11:30 आपका चेकआउट टाइम हो जाता है. और ग्रीनरी का मज़ा लेना है और नेचर का मज़ा लेना है तो नथिंग बेटर देन दिस प्लेस. वेर इन एक सुबह का एक ट्रिप हम लोग करते हैं, ये हमारे पीछे ही एक कमारे का एक डैम बना हुआ है जो कि अंडर कंस्ट्रक्शन है, बट दैट स्पॉट इज सो ब्यूटीफुल कि आपका एक ट्रेकिंग हो जाता है ऑटोमेटिकली, तो वो भी आप लोग का लुफ्ट आप लोग उठा सकते हैं जो भी आप नेक्स्ट आए. तो आता दुसऱ्या दिवशी आपण इकडे या तालाब लेकवर आपण बोटिंग करायला आलो आहे. आता आपण तिकडे बोटमध्ये जाणार आहे, चला बोटिंग जाऊया. इकडे आता वरती मचाण आहे, तिकडे आपण जरा फोटोग्राफी करणार आहोत. चला बार्बेक्यूसाठी देखील वेगळी व्यवस्था केली आहे. Thank you.
लॉकडाऊन नंतर आपण प्रथमच बाहेर पडलो काल आणि दोन दिवस आपण इथे कमारे व्हॅलीमध्ये होतो. तर एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही आणि लॉकडाऊनचं जे काही आमचं पेंडिंग होता बॅकलॉग तो सगळा आता आम्ही आज इथे पूर्ण केला. कसं वाटलं? मजा आली. सांगायचं झालं तर इथला स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहे, खूप मदत केली त्यांनी आम्हाला. जिथे कुठे आम्हाला काही कमी होतं ते आम्हाला कमी भासू दिले नाही त्यांनी. आणि इथले जे मॅनेजर आहेत रिसॉर्टचे मॅनेजर दीपंकर नाग, ही व्यक्तीही खूप सपोर्टिव्ह आहे, ऑलवेज रेडी टू हेल्प. आणि तिथे आम्हाला काही कमी पडू दिलं नाही त्यांनी, खूप चांगलं मॅनेजमेंट आहे त्यांचं. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जेवण, जेवण म्हणजे आम्ही इथे तीन जेवणं जेवलो, दोन लंच केले आम्ही, एक डिनर केला आणि सकाळचा नाश्ता. सगळ्यामध्ये जी व्हरायटी होती आणि जी क्वालिटी होती, फूड क्वालिटी, आणि इट वॉज व्हेरी डिलिशियस अँड वी लव्ह द फूड. सो ओवरऑल द एक्सपिरियन्स वॉज व्हेरी गुड. आणि इथेच आम्ही हा व्लॉग आज इथे एंड करतो आहे. आणि तुम्ही नक्कीच, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.